नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्मिता शेंदगीकर आज तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो अगदी आगळावेगळा व्हिडिओ आहे। याच्यावरती मी तुम्हाला असं सांगू शकते की आपण जेव्हा पुष्परचना करतो तेव्हा जी काही मुख्य फुलं आपण वापरतो ते मुख्य फुलांची रचना केल्यानंतर जी मध्ये गॅप राहते त्या गॅपमध्ये जी फुलं आपण ज्या फुलांची मांडणी करतो त्या मांडणीला मांडणीतल्या त्या फुलांना फिलर फ्लावर्स असं म्हटलं जातं। या विषयीचाच हा व्हिडिओ आहे। समजून घेण्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला इथे फिलर फ्लावर म्हणजे काय ते सांगते। मित्रांनो, फिलर फ्लावर म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम समजून घेऊ। जेव्हा आपण एखादी पुष्परचना करत असतो त्यावेळी मुख्य फुलं जी टपोरी असतात, देखणी असतात, दिखाऊ असतात, ज्यांच्याकडे आपलं लक्ष सहज वेधलं जातं त्यांची आपण मुख्य पुष्परचना करत असतो। मात्र नुसतीच गुलाबाची रचना जर आपल्याला करायची असेल तर नुसते गुलाब मांडून ते काही फार चांगले दिसत नाही। त्यांचं सौंदर्य खुलवून आणण्यासाठी अन्य काही फुलांची गुलाबाबरोबर किंवा आपण जे मुख्य फूल म्हणून निवडलं आहे त्याच्याबरोबर आपण मांडणी करत असतो। जेव्हा आपण मुख्य फुलांची रचना करतो पुष्परचनेमध्ये त्यावेळेला काही पोकळी राहते, काही मोकळी जागा शिल्लक राहते, ही तशीच ठेवली तर आपली पुष्परचना फारशी चांगली दिसत नाही। मात्र त्याच्या बरोबरीनं जर आपण काही नाजूक फुलांची मांडणी केली तर आपली मुख्य फुलं जी आहेत ती जास्त खुलून दिसतात आणि मग ही जी नाजूक फुलं आपण वापरणार आहोत किंवा मुख्य फुलांव्यतिरिक्त इतर जी फुलं आपण पुष्परचनेसाठी वापरतो त्यांना फिलर फूल असं म्हटलं जातं। इंग्लिशमध्ये फिलर फ्लावर्स असं म्हटलं जातं। या नाजूक फुलांमुळे आपल्या पुष्परचनेला उठाव येतो। आता फिलर फ्लावर्स मध्ये आपण काहीही वापरू शकतो, काही म्हणजे असंख्य प्रकारची फुलं वापरू शकतो। याकरता बाजारातून आणून फुलं वापरू शकतो, तसंच आपल्या बागेमध्ये जी फुलं उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून देखील आपण फिलर फ्लावर म्हणून त्याचा वापर करू शकतो। इथे मी तुम्हाला ॲस्टरचे काही प्रकार दाखवलेले आहेत। मित्रांनो, ॲस्टर दोन प्रकारचे असतात। एक चायना ॲस्टर जो वर्षायू आहे आणि दुसरे पेरिनियल ॲस्टर्स किंवा ट्रू ॲस्टर्स ज्यांना म्हटलं जातं ते ॲस्टर्स। तर चायना ॲस्टर्स हे वर्षायू आहेत आणि ते अगदी लहान नसतात, थोडीशी मोठी फुलं असतात। मात्र पेरिनियल ॲस्टर्स किंवा ट्रू ॲस्टर्स ज्यांना बाजारामध्ये डेझी म्हणतात, निळी डेझी, पांढरी डेझी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते जे आहेत ते ॲस्टर फिलर फ्लावर म्हणून वापरले जातात। अनेकदा या डेझीची जी पांढरी फुलं आहेत त्याला चांदणी सुद्धा नावाने संबोधलं जातं, कारण ही फुलं अत्यंत नाजूक, छोटीशी आणि लांब दांडा असला तरी त्याच्यातली आपल्याला हव्या त्या लांबीच्या दांड्याची फुलं कट करून आपण त्यांचा फिलर फ्लावर म्हणून वापर करू शकतो। अगदी सिंगल सिंगल ॲस्टरची फुलं किंवा पेरिनियल ॲस्टर्स ज्याला मायकेलमस डेझी म्हणतात किंवा निळी डेझी म्हणतात बाजारपेठेमध्ये, किंवा चांदणी म्हणतात, त्याचे छोटे छोटे फांद्या, त्याचे फुलं चार पाच फुलं असणारी किंवा लहान मोठ्या फांद्यांची आपण दोन मुख्य फुलांच्या मध्ये मांडणी करून बुके तयार करू शकतो। गोल्डन रॉड किंवा पिवळी डेझी हा एक अत्यंत लोकप्रिय असणारा फिलर फ्लावर आहे। याच्यामध्ये काय केलं जातं की हँड बुके किंवा पंखाकृती, पंख्याच्या आकाराचा जो बुके आहे त्याला बॅकग्राऊंडसाठी या फुलांचा वापर केला जातो प्रामुख्याने। ह्याच्या आधी एक तीन चार काड्या, पाच काड्या, दहा काड्या घेऊन त्याचं बंडल तयार केलं जातं आणि या बंडलवरती फुले गुंफून किंवा बुकेमध्ये फुलं लावून पिवळं बॅकग्राऊंड वापरून छोटेसे बुके तयार केले जातात। हे पण एक खूप सुंदर फिलर फ्लावर आहे। जेव्हा आपण टेबलवरती अरेंजमेंट्स करतो त्यावेळेला देखील खूप छान कॉन्ट्रास्ट तयार करण्याचं काम हे फूल करतं। पिवळी डेझी किंवा गोल्डन रॉड प्रत्यक्षात सॉलिडॅगो या नावाने प्रचलित असणारं हे फुलं पीक अत्यंत काटक असं फुलं पीक आहे। डेझीच्याच कुळातलं ट्रू ॲस्टर्स किंवा पेरिनियल ॲस्टर्स आणि गोल्डन रॉड एकाच कुळातले आहेत, ॲस्टरेसी कुळातले या वनस्पती आहेत। दोन्ही अत्यंत काटक आहेत आणि खूप चांगलं असं फुलपीक देखील आहेत।
शेवंती देखील फिलर फ्लॉवर म्हणून वापरली जाते. नाजूक फुलं शेवंतीची, त्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. शेवंती दोन प्रकारची असते, एक तर शिवारात म्हणजे शेतात घेतली जाणारी शेवंती, तिचा देखील आपण फिलर फ्लॉवर म्हणून वापर करू शकतो. तसंच पॉलीहाऊसमध्ये जी उच्च प्रतीची फुलं घेतली जातात, ती अगदी सिंगल सिंगल लांब दांड्याची काढून आपण त्यांचा फिलर फ्लॉवर म्हणून खूप सुंदर वापर करू शकतो. शेवंतीचे हे इथे प्रकार आहेत, पिवळी, गुलाबी, पांढरी, त्यानंतर सिंगल पाकळ्या, डबल पाकळ्या, भरगच्च पाकळ्यांच्या, अशा वेगवेगळ्या आकारातल्या शेवंतीचा आपण फिलर फ्लॉवर म्हणून वापर करू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं की शेवंतीचं फूल लहान ज्याचं आहे त्याचाच फिलर फ्लॉवर म्हणून आपण वापर करायचा आहे. साधारणपणे 1 ते 2 सेंटीमीटर, फार फार तर 3 सेंटीमीटर व्यासाची शेवंतीची फुलं आपण पुष्परचनेत फिलर फ्लॉवर म्हणून वापरतो. जिप्सोफिला किंवा बेबीज ब्रेथ हे अत्यंत सुंदर असं फिलर फ्लॉवर आहे. हे जे फिलर फ्लॉवर आहे हे तुमच्या कुठल्याही पुष्परचनेची पुष्परचनेचं सौंदर्य द्विगुणित करणारं असं फुलपीक आहे. याच्यामध्ये पांढरं आहे, गुलाबी आहे आणि फिकट गुलाबी असे 2-3 कलर जिप्सोफिलामध्ये येतात. हे जिथे थंड हवामान आहे तिथे शेतामध्ये घेतलं जाऊ शकतं, मात्र बहुतांश ठिकाणी पॉलीहाऊसमध्ये याची लागवड करून याची विक्री केली जाते आणि ह्याच्या फुलांना खूप चांगला बाजारभाव देखील मिळतो. हे जे जिप्सोफिला किंवा बेबीज ब्रेथची फुलं आहेत यांचा वापर उच्च प्रतीच्या पुष्परचना, ज्या महागड्या पुष्परचना आहेत त्या महागड्या पुष्परचनांमध्ये फिलर फ्लॉवर म्हणून केला जातो. कारण याचे बंच जे आहेत ते बाजारामध्ये सहज उपलब्ध नाहीत आणि जे ज्यांच्याकडे उपलब्ध आहे ते खूप महाग मिळतात किंवा महाग विकले जातात, कारण प्रोडक्शन कमी आहे त्याचं. तर असं हे जिप्सोफिला आपण एक खूप सुंदर फिलर फ्लॉवर म्हणून वापरू शकतो. स्टॅटिस किंवा लिमोनियम हे आणखीन एक असंच खूप सुंदर पॉलीहाऊसमध्ये घेतलं जाणारं किंवा ओपन मध्ये म्हणजे शेतात सुद्धा घेतलं जाणारं फिलर फ्लॉवर आहे. हे जे फिलर फ्लॉवर आहे याचे रंग खूप सुंदर असतात, फिकट गुलाबी, गडद गुलाबी, लाल, पांढरा, पिवळा, जांभळा अशा विविध रंगछटांमध्ये हे येतं. आणि विशेष म्हणजे काहींचा रंग एकच असतो, प्लेन असतो, तर काहींमध्ये सेंटरला छोटस एक पांढऱ्या रंगाचं फुल असतं. त्यामुळे या प्रकारचं जे स्टॅटिस किंवा लिमोनियम आहे हे आपल्या पुष्परचनेची पुष्परचनेचं सौंदर्य खूप वाढवतं. मित्रांनो, स्टॅटिसची फुलं सुकवल्यानंतर देखील त्यांचा रंग फेड होत नाही, रंग कमी होत नाही, टिकून राहतो. 6-6 महिने या स्टॅटिसच्या फुलांचा रंग टिकून राहतो. त्यामुळे जसं आपण याचा वापर ताज्या पुष्परचनेमध्ये करतो तसंच सुकवलेली पुष्परचना म्हणजे ज्याला ड्राय फ्लॉवर्स म्हणतात त्याच्या रचनांमध्ये देखील आपण स्टॅटिसचा खूप सुंदर वापर करू शकतो. कँडीटफ्ट आणखीन एक असंच 10 ते 12 इंच म्हणजे जेमतेम 15 ते 30 सेंटीमीटर उंच वाढणारं असं छोटंसं फुलपीक आहे. हे वर्षायू फुलपीक आहे. याची छोटी छोटी फुलं असतात, असंख्य फुलं मिळून एक छोटासा गोलाकार फुलांची रचना तयार झालेली असते. मात्र सिंगल काड्यांवरती असणारं हे कँडीटफ्टचं फूल अत्यंत सुंदर दिसतं. आपल्या पुष्परचनेची उंची वाढवण्याचं काम हे करतात आणि म्हणून याचा प्रामुख्याने अनेक पुष्परचनांमध्ये वापर केला जातो. हा पांढऱ्या रंगाचा, गुलाबी रंगाचा, जो काही वेळा जांभळ्या छटांमध्ये सुद्धा येऊ शकतो आणि जांभळ्या गुलाबी किंवा पांढरा गुलाबी छटांमध्ये देखील कँडीटफ्ट बाजारात मिळतो. उंची कमी असणारे हे फ्लॉवर स्टॉक बहुतांश वेळा टेबलच्या ज्या रचना आहेत, टेबलवरती ज्या पुष्परचना करतो आपण, त्यामध्ये फिलर फ्लॉवर म्हणून वापरले जातात. लेडीज लेस आणखीन एक असंच सुंदर फूल आहे, गोल भरगच्च छत्रीच्या आकाराचं, साधारणपणे 10 सेंटीमीटर पर्यंत व्यास असणारं हे फुलपीक आपण पुष्परचनांमध्ये फिलर फ्लॉवर म्हणून वापरतो. याच्या दांड्याची लांबी बऱ्यापैकी असते, म्हणजे साधारणपणे 30-35 सेंटीमीटर पर्यंत याच्या दांड्याची लांबी आपल्याला सहज मिळते. त्यामुळे मोठ्या पुष्परचनांमध्ये याचा वापर फिलर फ्लॉवर म्हणून खूप सुंदर करता येतो. फक्त गुलाब आणि लेडीज लेस यांची पुष्परचना, यांचा गोल हँड बुके देखील खूप सुंदर दिसतो. डायंथस म्हणजे वर्षायू कार्नेशन आहे.
याला याची लागवड गार्डनमध्ये करून आपण पुष्परचनेत फिलर फ्लॉवर म्हणून वापरू शकतो. बाजारात सुद्धा कधी कधी हे मिळतं. याचे पण दांडे जे आहेत ते कँडिटफ सारखे खूप लहान असतात. हे फुल फार टिकत नाही, पण जिथे आपल्याला कमी कालावधी करता पुष्परचना करायच्या आहेत किंवा काही टेबल अरेंजमेंट्स करायच्या आहेत, तिथे आपण या फुलांचा आवर्जून फिलर फ्लॉवर म्हणून वापर करू शकतो. फ्लॉक्स हे आणखीन असंच एक छोटस फिलर फ्लॉवर आहे. टेबल अरेंजमेंट्स मध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं हे फ्लॉक्स अनेक रंगांमध्ये येतं. लाल, गुलाबी, पांढरा, जांभळा अशा विविध छटांमध्ये येतं. याच्यामध्ये प्लेन पाकळ्यांचा फ्लॉक्स आणि स्टार फ्लॉक्स असे दोन प्रकार आपल्याला मिळतात. मित्रांनो, निशिगंध हे एक अत्यंत सुगंधी आणि सुंदर फूल आहे ज्याचा फिलर फ्लॉवर म्हणून वापर केला जातो. एकेरी पाकळ्यांचा, दुहेरी पाकळ्यांचा, म्हणजे सिंगल, सेमी डबल आणि डबल असे तीन प्रकारचे निशिगंध असतात. सर्वच फुले अत्यंत सुगंधी असतात. निशिगंधाची जी काडी आहे ती जर तुम्ही पुष्परचनेत वापरली तर संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरामध्ये फुलांचा सुगंध पसरतो आणि संध्याकाळ तुमची सुगंधी होते, रम्य वातावरण तयार होतं. आणि म्हणून जेव्हा घरात पुष्परचना करायची असते तेव्हा निशिगंधाच्या फुलांचा फिलर फ्लॉवर म्हणून आवर्जून वापर करावा. याची पांढरी फुलं फिलर फ्लॉवर म्हणून वापरली जातात. तसंच आपल्याला अनेकदा बाजारामध्ये रंगवलेली फुलं निशिगंधाची दिसतात. पांढऱ्या रंगाची फुलं खाद्य रंगाच्या पाण्यामध्ये त्यांचं खालचं जे टोक आहे ते कट करून जर तुम्ही तास दोन तास बुडवून ठेवली तर ज्या रंगाच्या पाण्यामध्ये ही काडी बुडवून ठेवली आहे तो रंग ही फुलं शोषून घेतात आणि पिवळा, लाल, गुलाबी, जांभळा, अगदी हिरवा रंग सुद्धा आपण यांना देऊ शकतो. अशी ही रंगवलेली फुलं पुष्परचनेमध्ये पण आपण वापरू शकतो. ग्लॅडिओलस देखील निशिगंधाप्रमाणेच लांब दांड्याचं फुलपीक आहे. हे ह्याच्यामध्ये पण खूप विविध रंग येतात आणि त्यांचा आपण पुष्परचनेमध्ये फिलर फ्लॉवर म्हणून वापर करू शकतो. ग्लॅडिओलसवरती समजा 10 फुलं असतील, 10 ते 16 फुलं असतात युजली, 10 फुलं असतील तर त्याची खालची फक्त 2-4 फुलं उमललेली असतात, बाकीची हळूहळू सावकाश उमलत असतात. त्यामुळे स्टेज डेकोरेशनसाठी किंवा कॉन्फरन्स हॉलमध्ये 4-5 दिवस सहज टिकणारी पुष्परचना जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा आपण ग्लॅडिओलस आणि निशिगंधाच्या फुलांचा वापर आवर्जून करायला हवा. कारण याच्या ज्या कळ्या आहेत त्या सावकाश उमलत राहतात आणि तुमच्या पुष्परचनेचं सौंदर्य वाढवत राहतात. मित्रांनो, फुलं खूप सुंदरच असतात, त्यात काही वादच नाही. मात्र यांचा वापर चपखलपणे योग्य पद्धतीने आपण जर पुष्परचनेमध्ये केला तरच आपल्या पुष्परचनेचं सौंदर्य वाढू शकतं आणि आपली पुष्परचना सुंदर होऊ शकते. नुसतीच फुलं वापरण्यापेक्षा काही नाजूक फुलं आणि काही टपोरी फुलं अशा एकत्रित फुलांची जर आपण रचना केली तर ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि आपल्या घराचं सौंदर्य वाढवते. किंवा आपलं आपण जर व्यवसाय करत असू आणि हे बुके तयार करत असू तर आपल्या बुकेचं सौंदर्य वाढवण्याचं काम हे फिलर फ्लॉवर्स करतात. फिलर फ्लॉवर्स शिवाय आपली पुष्परचना अपूर्ण आहे हे मी तुम्हाला इथं सांगू शकते. मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी पाहत असता, तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात तशा पद्धतीचे लाईक्स आणि शेअर्स मला तुम्ही करता, तुम्ही मला कमेंट्स पाठवता आणि यामुळे माझा उत्साह नेहमीच द्विगुणित होत असतो. अशाच प्रकारे मला सहकार्य करत रहा म्हणजे मी खूप जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेन. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.